बघा, मनोज जरांगे पाटील यांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये एक चिंतेचं वातावरण आहे. आरक्षणाबाबतीत 10% आरक्षण वाढवलं, विधिमंडळानं कायदा पास केला, पण हे आरक्षण टिकेल का? अशा प्रकारची भूमिका मनोज जरांगे पाटील यांची आहे आणि ती योग्य आहे. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी त्यांना आश्वस्त केलं पाहिजे की जर हे 10% आरक्षण टिकलं नाही तर आम्ही राजीनामे देऊ, आम्ही राजीनामे देऊ, आम्ही तुम्हाला खात्रीनं सांगतो आरक्षण टिकेल. हे त्यांनी त्यांना असं अभिवचन दिलं पाहिजे, तरच हा प्रश्न सुटेल. आता काल जरांगे पाटील यांनी जी भूमिका घेतली मुंबईत येण्याची, ती त्यांची किंवा त्यांच्या संघटनेची, त्यांच्या समाजाची भूमिका आहे. फडणवीसांनी प्रश्न केलेला आहे, यामागचा बोलवता धनी कोण आहे? ते गृहमंत्री आहे स्वतः. जर त्यांना ह्या मागचा बोलवता धनी कोण माहीत नसेल तर त्यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. हे सगळं घडवणारे कोण आहेत? हे तुमच्या सरकारचा हिस्सा आहेत का? तुमच्या आजूबाजूला कोणी बसले आहेत का ज्यांना महाराष्ट्र अस्थिर अस्वस्थ करून काही वेगळं राजकारण करायचं आहे? गृहमंत्री म्हणजे तुम्हाला जमत नसेल, मग गृहमंत्री पद तुमच्याकडे असून काय फक्त गोट्या खेळायला आहे? आणि जरांगे पाटलांच्या बाबतीत जर माहिती हवी असेल, त्यांचे फोन वगैरे नक्कीच टॅप केले असतील, त्यासाठी रश्मी शुक्लांना बसवलंय, अनुभवी आहेत त्या या बाबतीत, कोण कोणाला फोन करताय, हा कोण कोणाशी बोलताय, हा कोण कोणाला सपोर्ट करताय. हे या राज्यामध्ये रश्मी शुक्ला डीजी यांच्यापेक्षा जास्त कोणाला माहिती असणार? त्याच्यामुळे गृहमंत्र्यांनी आपल्या ज्या अनुभवी डीजी आहेत या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे की या मागचा बोलवता धनी कोण आहे, कोण कोणाला फोन करताय, ते फोन करणारे आपल्या सरकारमध्ये आहेत का, ते काही काड्या लावतायत का, ते महाराष्ट्र पेटवायला निघाले आहेत का? या संदर्भात जर राज्याच्या गृहमंत्र्यांकडे माहिती नसेल तर मला असं वाटतं हे राज्याचं दुर्दैव.